आपण पाहूयात गुणोत्तराची उदाहरणे संख्येशी गुणोत्तर आहे दोन गुणोत्तर तीन तुम्ही अशी अजून काही प्रकरणे सांगू शकता का ज्यात गुणोत्तर दोन गुणोत्तर तीन होतं अशी बरीच प्रकरणे आहेत ज्यात आपल्याला दोन गुणोत्तर तीन प्राप्त होऊ शकतं प्राप्त होऊ शकतं काही प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत जर केक बनवण्याकरिता दोन कप पीठ आणि तीन कप दूध घेतलं तर आपण म्हणू शकतो की केक मध्ये आणि दुधाचं गुणोत्तर दोन गुणोत्तर तीन आहे काय तुम्हाला हे माहितीये का की आपल्या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाच्या रुंदी आणि लांबीचं गुणोत्तर पण दोन गुणोत्तर तीन आहे जर एका वर्गात चोवीस मुली आणि छत्तीस मुलं असतील तर मुलींचं मुलांशी गुणोत्तर होईल चोवीस गुणोत्तर छत्तीस जर आपण या दोन्ही संख्येंना बारा न विभाजित केलं तर चोवीस गुणोत्तर छत्तीसचं गुणोत्तर होतं दोन गुणोत्तर तीन समजा एक दुकानदार गहू सव्वीस रुपये प्रति किलोच्या दरात आणि तांदूळ एकोणचाळीस रुपये प्रति किलोच्या दरात विकत असेल तर गव्हाच्या किमतीचं आणि तांदळाच्या किमतीचं गुणोत्तर होतं सव्वीस गुणोत्तर एकोणचाळीस ह्या दोन संख्येंना तेराने विभाजित केलं तर त्याचं गुणोत्तर होईल दोन गुणोत्तर तीन अशा प्रकारे आपल्या आसपासचे काही प्रसंग आठवा आणि अजून काही प्रकरणे सांगा पुढचं उदाहरण पुनीत रोज एकशे पन्नास वृत्तपत्र विकतो ज्यापैकी काही हिंदी आणि काही इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र आहेत जर हिंदी वृत्तपत्रांचं इंग्रजी वृत्तपत्रांशी गुणोत्तर दोन गुणोत्तर एक असेल तर माहिती करा कि पुत रोज किती हिंदी आणि किती इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र विकतो उदाहरणातून हे माहिती पडतं की सगळे मिळून एकशे पन्नास वृत्तपत्रातून हिंदी वृत्तपत्रांच्या संख्येचं इंग्रजी वृत्तपत्रांच्या संख्येशी गुणोत्तर गुणोत्तर आहे तुम्ही हे सांगू शकता का की गुणोत्तरातून आपल्याला काय माहिती मिळते करा विचार करा चला आम्ही सांगतो ह्या गुणोत्तरातून आपल्याला हे माहिती पडतं की हिंदी वृत्तपत्रांची संख्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणजेच जर एकशे पन्नास वृत्तपत्रांचे दोन अधिक एक बरोबर तीन समान भाग केले तर तीन पैकी एक भाग इंग्रजी वृत्तपत्रांची संख्या होईल आणि तीन पैकी दोन भाग हिंदी वृत्तपत्रांची संख्या होईल अशा प्रकारे हिंदी वृत्तपत्रांची संख्या एकशे पन्नास दोन तृतीयांश भाग होते ही संख्या शंभर होते अशा प्रकारे इंग्रजी वृत्तपत्रांची एक एक संख्या एकशे पन्नासच्या एक तृतीयांश होते ही संख्या होते थोडक्यात वृत्तपत्रांपैकी हिंदी वृत्तपत्रांची संख्या होते शंभर आणि इंग्रजी वृत्तपत्रांची संख्या होते पन्नास पुढचं उदाहरण एका व्यक्तीला आपल्या गावातून शहरात चालत जायला दोन तास लागतात पण जर तो बसने गेला तर तो तीस मिनिटात शहरात पोचतो तर चालत जायला लागणाऱ्या वेळेच बसने जायला लागणाऱ्या वेळेशी गुणोत्तर काय होईल व्यक्तीला चालत जायला लागणाऱ्या वेळेच म्हणजे दोन तासांचं बसने जायला लागणाऱ्या वेळेशी म्हणजे तीस मिनिटांशी गुणोत्तर प्राप्त करायचं असेल तर आधी एककांना बरोबर करून घ्यावं लागेल कारण एक तास बरोबर साठ मिनिटं होतात म्हणजेच दोन तास बरोबर एकशे वीस मिनिटं व्यक्तीला चालत जायला लागणाऱ्या वेळेच बसने जायला लागणाऱ्या वेळेशी गुणोत्तर होईल एकशे सहसा आपण गुणोत्तर हे सरळ सोप्या रूपात व्यक्त करतो जसं इथे एकशे वीस गुणोत्तर तीस ला एकशे वीस भागिले तीस असं लिहून एकशे वीस आणि तीस चा मसावी आहे तीस म्हणून आपण एकशे वीस आणि तीस ला तीस ने विभाजित करतो ज्याने एकशे वीस गुणोत्तर तीसच सरळ सोप रूप होत चार भागिले एक ज्याला आपण चार गुणोत्तर एक करतो म्हणून व्यक्तीला चालत लागणाऱ्या लागणाऱ्या वेळेशी बसने वेळेचे गुणोत्तर प्राप्त होते चार गुणोत्तर एक तर आज आपण पाहिली गुणोत्तराची उदाहरणे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूयात गुणोत्तराशी संबंधित काही गैरसमज E